नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। अल निनोच्या पार्श्वभूमीवर दिनांक 18 मे पासून आठवड्यातून दर गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पाऊस चांगला झाल्यास अडचण येणार नाही। पाणी कपातीबाबत पुणे महानगरपालिका प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली असून उपाययोजनांबाबत त्यांना माहिती देण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 मे पासून आठवड्यातून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 20 ठिकाणी एअरव्हॉल्व बसवले आहेत, त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी मिळते ही समस्या कमी होणार आहे। आगामी काळात पाऊस कमी पडला तर अत्यावश्यक प्लॅनिंग मनपा प्रशासन करत आहे। आजूबाजूच्या गावातून टँकर आणता येतील, तसंच मुळशीमधून 5 TMC मागणी केली आहे। याविषयी पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर काय म्हणालेत पाहूयात। यावर्षी एल निनोच्या परिस्थितीमुळे पावसाळा थोडासा लांबेल किंवा पाऊस कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। या संदर्भात शासन स्तरावर देखील बैठका झालेल्या आहेत आणि एकूणच पाणीचा साठा आपल्याकडे आता जो उपलब्ध आहे तो काळजीपूर्वक आणि योग्य रीतीने नियोजन करून वापरण्यात यावा असे आपल्याला शासन स्तरावरून सुद्धा सूचना मिळालेल्या आहेत। तर आत्ताच आपण या संदर्भात उपाययोजना हाती घेतल्या तर भविष्यात समजा पावसाळ्याने अजून आपल्याला पावसाळा लांबला तर नागरिकांना असुविधा होऊ नये या दृष्टीने आज असा निर्णय घेण्यात आलेला आहे की पुणे शहरामध्ये संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा हा आठवड्यातून एकदा बंद राहील आणि त्याची सुरुवात येत्याच्या पुढचा गुरुवार म्हणजे 18 मे पासून चालू होईल। 18 मे पासून दर गुरुवारी पुण्याचा पाणी पुरवठा एक दिवस बंद राहील।